अतिशय सुंदर आणि सगळ्यांना प्रेरणा देणारा भाषण केलंय. लघु उद्योग भारती बद्दल काय सांगा? आपल्या देशात लघु उद्योग भारती नावाची संघटना आहे. ती उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजक तयार करणं, रोजगार निर्माण करणं, देशाचं उत्पन्न वाढलं जावं, एक्सपोर्ट वाढावी आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आत्मनिर्भर भारत बनण्याची घोषणा केली आहे ती पूर्णत्वास जाण्यासाठी ते उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजकांना मदत करण्याचं, सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं, आधुनिक टेक्नॉलॉजीची ओळख करून द्यावी यासाठी अतिशय उत्कृष्ट काम करते. एकीकडे तुमचं हे भाषण सुरू असताना आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यामध्ये आहेत आणि एक प्रकारे गद्दार अशा पद्धतीचा त्यांनी शब्द शिंदे गटातील आमदारांसाठी वापरलाय. वारंवार हा शब्द वापरला जातोय, गद्दार आणि 50 कोटी. माझ्या भाषणानंतर तुम्ही मला माझं कौतुकी केलं आणि नंतर हा प्रश्न तुम्ही दुधात साखर टाकण्यावर मीठच टाकलं. मला नाव नको घेऊ, काय त्याला दुसरं काही येत नाही, त्याला काही अभ्यास नाही, काय नाही, त्याला माहिती नाही आणि गद्दार कोणाला म्हणावं. मागच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र लढली, मेजॉरिटी आली, त्यावेळेला उद्धव ठाकरे भाजपाबरोबर राहिले नाहीत. त्यांनी मुख्यमंत्री बनण्यासाठी हिंदुत्वाचा त्याग केला आणि गद्दारी करूनच मुख्यमंत्री बनले ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये गेले. साहेबांनी संपूर्ण आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लढले, शरद पवारांशी लढले आणि त्यांच्याच बरोबर फक्त पदासाठी यांनी हा गही गद्दारी केली आहे. त्यामुळे गद्दारी शब्द त्यांच्या रक्तात आहे म्हणून तोंडात येतो हे वाक्य. तुम्ही पत्रकार हुशार आहेत, मला माहिती आहे तुम्ही एक कुठून काढलं ते. आमचा उद्योग शब्द तिकडला, आम्ही पळवण्याचा वगैरे प्रश्न नाही आहे, लावालावी करू नका. तुम्हाला जमलं नाही तो उद्योग इकडे आणायचा, 2 लक्ष कोटीचा उद्योग तुम्ही बाहेर जाताना त्याला जमीन किती सवलतीने देणार, कर किती कमी करणार, तडजोडी न करता आम्हाला अमुक द्या, अमुक पाहिजे, अमुक देशात आम्हाला पैसे पाहिजे वगैरे मागणी केली, थोड्या दिवसांनी तेही टेप बाहेर येईल. थँक्यू. शिवसेनेचा दसरा मेळावा हा सगळ्यांना माहित आहे. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरती होतो, मात्र यंदा 2 गट आहेत. तर एका शिवसैनिकाने आवाहन केलेलं आहे की जर शिंदे गटाने दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती घेतला तर आम्ही ते पार्क फावड्याने उघडून काढू. कशाने? फावड्याने. फावडं करून जाणार ते उद्धव ठाकरेकडे फावडं आहे. शिंदे गटच दसऱ्याचा मेळावा शिवाजी पार्कला घेईल ती खरी शिवसेना आहे. शिवसैनिकांची शिवसेना आहे, मराठी माणसाचं हित करणारी शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची शिवसेना आहे. उद्धव ठाकरेची स्वार्थी आणि गद्दारांची शिवसेना आहे, त्यामुळे त्याला शिवसेना नाही. त्यांना शिवाजी पार्क, शिवाजी महाराजांच्या नावाचा यांनी धंदा केला आतापर्यंत आणि आर्थिक परिस्थिती सुधारून घेतली, पण मराठी माणूस आहे तिथेच आहे आणि त्याच्यामुळे शिवाजी पार्क मेळावा झाला तर तो कोणाचा होणार? शिंदे गटाचाच होणार. थँक्यू. थँक्यू.